कोरोनाच्या आपत्ती काळात कोविड सेंटर बंद ठेवणे योग्य नाही, परंतु कोविड रुग्णांकडून ज्यादा बिले आकारणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर भविष्यात दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रशासनाकडे करणार आहे, अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे. मुक्ताई नगरात भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना खासदार खडसे म्हणाल्या की जिल्ह्यात कोरोनाचे सावट अधिक प्रमाणात असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मदत करण्यासाठी तत्पर असून यासाठी रक्तदान शिबिर हा देखील याचाच भाग आहे. भविष्यातही भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा कायम मदत करण्यासाठी तत्पर राहणार आहे, अशी ग्वाही खासदार रक्षा खडसे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तर बेटी बचाओ बेटी पढाओ राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की लॉकडाऊनच्या काळात कोरोना रुग्णांसाठी रक्ताची अधिक आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि गोळवलकर रक्तदान पेढीच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिवसभरात किमान 25 रक्ताच्या बाटल्या संकलन करण्यात संकल्प असून 25 रक्तदाते असे 2 टप्प्यात हे रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, खासदार रक्षा खडसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं सगळ्या लोकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ह्या परिस्थितीमध्ये जो रक्ताची जी कमतरता पेशंट लोकांना पडते त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका स्तरावर किंवा तालुक्याच्या अन्न स्तरावर रक्तदान शिबिर हे ठेवलेलं आहे. आणि काल परवा रावेर यावलसुद्धा झालं, अजून बाकीच्या तालुक्यांमध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे. आज मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष आणि मुक्ताईनगर युवा मोर्चाचे अध्यक्ष यांच्या वतीने हाच रक्तदान शिबिरचं कार्यक्रमचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनसुद्धा ह्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे मदत करायचं एक पूर्ण प्रयत्न हे भारतीय जनता पार्टी करत आहे. ह्याचबरोबरने आपण बघितलं असेल की बऱ्याचशा ठिकाणी युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे अन्य संघटनेचे कार्यकर्ते असतील, ते पुढे येऊन आपल्या आपल्या स्तरावर पूर्णपणे प्रयत्न मदत करायचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून आपण ह्या कोरोनाच्या परिस्थितीशी लढू शकू, लोकांना दिलासा देऊ शकू. कारण की आज एवढी विकट परिस्थिती झालेली आहे की आपण जिल्ह्यामध्ये बघतोय की ऑक्सिजनची कमतरता आहे, त्याच्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आहे. आणि ह्या अनुषंगाने जे जे काही होईल, आता खासदार म्हणून मी सुद्धा प्रयत्न करते की आपण जास्तीत जास्त लोकांना कशी मदत करता येईल, वेगळ्यावेगळ्या योजनेच्या माध्यमातून आम्ही फंड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि मला असं वाटतं की जर सगळ्यांनी मिळून प्रत्येक पक्षाने थोडा थोडा पुढाकार घेतला तर नक्कीच आपण जनतेला ह्या परिस्थितीमधून बाहेर काढू शकतो. मध्यंतरी आपण जो जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून जे प्रायव्हेट सेंटर आहे कोविडचे, ज्यामध्ये अव्वाच्या सव्वा बिल हे रुग्णांना दिले होते, परंतु आपल्या मागणीनुसार रेड बोर्ड लावण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 50% कपाती देखील करण्यात आली, परंतु सरकारकडनं त्या रुग्णालयावरती कुठल्या प्रकारची चौकशी किंवा मला असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही हा प्रश्न कलेक्टर पुढे ठेवला आणि त्यानंतर जवळपास सगळ्याच हॉस्पिटलला हे रेड बोर्ड लावले गेले की जेणेकरून पेशंटला बराचसा दिलासा याच्यामध्ये मिळाला. आणि त्याच्यानंतरही काही केसेस असे समोर आल्या की ते बिलं जास्त आकारले गेले आणि अशा दवाखान्यांची कंप्लेंट पण कलेक्टर ऑफिसकडे दिलेली आहे. आणि मला असं वाटतं की जळगावमधले 2 किंवा 3 हॉस्पिटलवर कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे, त्यांचं कोविड सेंटर कॅन्सलसुद्धा करण्यात आलेलं होतं. पण ह्या अशा परिस्थितीमध्ये आत्ता आपण लगेच काही कारवाई नाही करू शकत, पण त्यांच्यावर दंड आकारला जातो आहे की जेणेकरून एक फायनान्शियली कुठे ना कुठे त्यांना एक म्हणजे तिथे नुकसान तिथे त्यांचं होऊ शकतं. कारण की आज अशी परिस्थिती आहे, आपण आज कोणतीही मोठी कारवाई करायला गेलो तर परत पेशंटचेच हाल होणार आहे. म्हणून आत्ता न त्यांना नोटीस देऊन नंतर यांच्यावर कारवाई नक्कीच केली जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने जळगावचेही काही हॉस्पिटलचे नावं याच्यामध्ये आलेले आहे पुढे.